भारत जोडोच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेसची पदयात्रा. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे वाशीमध्ये पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेते वीरेंद्र बक्षी यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा काढण्यात आली. वाढती महागाई, भ्रष्टाचार आणि द्वेषाच्या राजकारणाविरोधात प्रेमाचा संदेश देण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. एबी न्यूज मराठीसाठी नवी मुंबईहून कासिम अली सय्यद. कौशिकर, काय सांगाल नवी मुंबईत तुम्ही ही जी पदयात्रा आयोजन केलेलं आहे, नेमका यामागचा उद्देश काय आहे आणि काय आवाहन करायचं? 7 तारखेला राहुलजी गांधी याची भारत जोडो यात्रा, त्यांना 1 वर्ष पूर्ण झाला आणि ते पुढे नेण्यासाठी पुढे ती यात्राचा संदेश नैवेद्यपूर्ण गेला पाहिजे. आम्ही नैवेद्यचे सर्व कार्यकर्ते आज यात्रा काढत आहे आणि त्याच्यामागे जो आमचा मेन हेतू आहे ते हेतू असा आहे की लोकांना प्रेमाने, दहशतीने नाही, जोडण्याचा प्रयत्न आम्ही करू जो आमचे नेते राहुल गांधीजींनी केला. आणि दुसरा आमचा एक आज एक अजून एक विषय आहे की एवढी भयंकर महंगाई आणि नवी मुंबईत महापालिकेतील 3.25 वर्ष झाले निवडणूक होत नाही, त्याच्यामुळे वाढला भ्रष्टाचार, हे पण उजार करण्यासाठी यात्रा आमची आहे. धन्यवाद. जय जय महाराज.